नुकत्याच पार पडलेल्या छायाचित्र दिनानिमित्त डी ब्लॉक काँग्रेसच्या वतीनं छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, देवा गायकवाड, कुणाल गायकवाड, गणेश डोंगरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पुजारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णकांत चव्हाण, मनोज हुलसुरे, संदीप वाडेकर, अनिल भोदत्त, रतन बनसोडे, विशाल भांगे, नितीन खटके, प्रमोद हिप्परगी, अयुब कागदी, अनिल कांबळे, वसीम अत्तार, आदित्य केंगार, यशवंत गुरव, यश वाघमोडे आदींचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॅमेऱ्याच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या अँगलमध्ये टिपून त्यांच्या चेहऱ्याचे सर्व कांगोरे लोकांसमोर आणण्याचं काम फोटोग्राफर करतात. एक फोटो हजारो शब्द सांगून जातो. तसाच वेगवेगळ्या अँगलनं टिपलेला राजकारण्यांचा फोटो हा त्या माणसाची खरी ओळख सांगून जातो असं मत यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं. आमचे काय चेहरे आहेत, वेगवेगळे चेहरे असतात राज्यकर्त्यांचे. म्हणजे मी तर आता मला 13 वर्ष झाली ह्या फील्ड मध्ये, पण मोठे मोठे दिग्गज महाराष्ट्रातले जे घडले त्यांना तुम्ही मेक ऑर ब्रेक तुम्ही करू शकता. तुमच्या एक फोटो तुमचा बरंच काही सांगून जातो. त्या फोटो मागे तुम्ही म्हणालात की त्या भावना दिसून येतात, ते जो फोटोमध्ये असतो त्याचा हावभाव दिसून येतो. आणि हे सगळं ऑटोमॅटिकली दिसून येत नाही, पण तुम्ही ते तसं कॅप्चर करता. आणि जसं संदीप भैया तुम्ही म्हणालात की तुम्हाला 4-5 हेलपाटे मारावे लागतात किंवा वेगवेगळे किंवा एवढे फोटो घ्यावे लागतात, आणि त्याच्यातला तो फोटो निवडणं त्याच्यासाठी स्किल लागते जी तुमच्यात आहे. दरम्यान त्यांनी स्वतः या कार्यक्रमात छायाचित्रकारांचा फोटो काढला. यावेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.